ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय. तब्बल 14 पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार याबाबत संभ्रम आहे. देशात गाजत असलेल्या कृषी उत्पादनाच्या खर्चावर आधारित हमी भावाचा निर्णय अखेर केंद्र सरकारनं घेतलाय. खरीपाच्या 14 पिकांचा यात समावेश करण्यात आलाय. त्यामुळे ऐन खरीपाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशभरात मोठं आंदोलन उभं करण्यात आलं. स्वामीनाथन आयोगानं हमी भावाबाबत केलेली शिफारस सरकारनं स्वीकारण्याची महत्वाची मागणी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी केली होती. निवडणुकीच्या तोंडावर का होईना अखेर शेतकऱ्यांची मागणी सरकारनं मान्य केल्याचं दिसतंय. की हम जल्दी ही अपने देश के किसानों को जो भी लागत मूल्य है, इनपुट कास्ट है, उसकी 1.5 गुना कीमत देंगे, यानी 150%. मात्र सरकारनं हमीभावात केलेली वाढ ही धूळफेक असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही हमीभाव फारच त्रोटक असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. केंद्र सरकारनं आज केलेल्या ज्या हमीभाव जाहीर केलेले आहेत ते बघितलं तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसगत झाली आहे असं म्हणावं लागेल. खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यात मका 1425 रुपयावरून आता 1700 रुपये, तूर 5450 वरून 5675, उडीद 5400 वरून 5600 रुपये, बाजरी 1425 वरून 1950, ज्वारी हायब्रिड 1700 वरून 2430, ज्वारी मालदांडी 1725 वरून 2450, बाजरी 1425 वरून 1950, सोयाबीन 3050 वरून 3399, तीळ 5300 वरून 6429, सूर्यफूल 4100 वरून 5388, भुईमूग 4450 वरून 4890, धान 1550 वरून 1750, कापूस मध्यम धागा 4020 वरून 5150, कापूस लांब धागा 4320 वरून 5450, शेंगदाणे 4450 वरून 4890 रुपयाचा भाव करण्यात आलाय. हमी भावात वाढ केली असली तरी याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.